Join Stella Academy, Goa's best coaching for IIT, JEE and medical exam preparation. Best online learning experience only at Stella Online Courses. Call us now. अनुचव पहिली गोष्ट म्हणजे अनुचव सप्ताह ज्या तऱ्हे दर वर्षा इथल्या वर्षा आमचा अनुचव सप्ताह जवळ 122वा सप्ताह असतो. दर वर्षा जशी आम्ही सप्ताह साजरा करतात बाहेर ओढली फेरी पडटा ती फेरी सगळ्या गोमंतकांना सामकी प्रसिद्ध असा ती फेरी अनु जावची ना आणि ती करची नाही अशी विनंती आम्ही कलेक्टराक करचे अशी आमच्या पहिली समितीन निर्णय घेतला. परंतु किती असा भाविक आणि लोकांची श्रद्धा आशिल्ल्यान देवकार्य जे असा सप्ताहपुरते ते देवकार्य वेगळ्या प्रकारे जेणेकरून थंय गर्दी जावची नाही जेणेकरून मार्गदर्शक तत्वां जी सरकारान दिल्ली असा तिचे उल्लंघन जावचे नाही ही सगळी तत्वां मान्य करून कसं जो सप्ताह करू शकता त्याच्या विषयी जी एक रूपरेषा आमच्या प्रमुख कार्यकारिणी आणि सप्ताह उत्सव समिती ह्या दोघांनी निर्णय घेतला. त्याच्या निर्णयान असे ठरलं की बाहेर फेरी घालून दिवची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण परिसर हो 24 तासा खातीर पुलीस आणि कलेक्टरच्या हातात दिसतो जेणेकरून गर्दी न जावपाचे नियंत्रण त्यांनी सरकारान हाडचे. कुळाच्या कुशीक मंडप अनु घालचे ना. मंडप घालो की गर्दी जाता म्हणटकच मंडप हो घालचो नाही. देवाच्या बाहेर देवळाचो जितलोच परिसर असा त्या तितल्याच जाग्याची थोडीशी रोषणाई असतली. खंयच्याय प्रकारचं लाऊडस्पीकर धर्मी प्रक्षेप थंय लावलो वचो ना. जे भजन असतले ते देवळानच भितर आयकमतले आणि आणि त्याच्या म्हऱ्यान कोणी लोक रावचे ना. समितीचे लोक सुद्धा थंय असे ना. आणि एक निर्णय आज झालो असा तो म्हणल्यार की प्रसार माध्यमं असा त्यांचं एक फोटोग्राफर स्टील फोटोग्राफर आणि एक व्हिडिओ फोटोग्राफर अशा दोघ जणांना धाराणे घालता त्यांना आणि समाप्तीच्या वेळात देवळात प्रवेश दिवचो त्यांना थंय मार्किंग करून दिले असले. भारतीय जनता पार्टी जी आमची मेडिकल सेल म्हणून असा आमच्या भारतीय जनता पार्टीन तातून आम्ही आयज मडगाव मटक्रामस्त हिंदू सभेचे जे क्रिमेटोरियम आहात तातून हो जो काम करता ताका डेली हांगा त्रास जाता कित्याक कसले कसले केसी येऊ शकतात. सो ताका एक प्रोटेक्शन दिवपाक आम्ही ताका एक फेस शिल्ड दिला. ते फेस शिल्ड दिला आणि हे सगळे रियुजेबल पीपीई आमचो तो म्हणजे हो परतो वापरूंक मेळटा. आता ताका कसो घालप तो बी सगळं शिकयला मागीर तो सोडियम हायपोक्लोरेटान तो हे करपाचे 24 वरां दवरपाचो नेक्स्ट डे तुका परते वापरूंक मेळटा. आणि ही सुद्धा आणि जर तुका चड कितें जाय जाल्यार मागीर हे अशे चड सामके तुका भंय दिसता जाल्यार हे घाल्या ताजे वयर सुद्धा आमकां तूं मागीर हाजे भशेन एस्ट्रोनॉट सर. आता अश्यो बातम्यो थोड्यो आयकूंक येता की लोक जेन्ना कोविडाचे लोक आमचे जे थोडे मरतात तांकां जळोवपाक सुद्धा तांच्या गांवांत तांकां जळोवपाक दिनात लोकांचं थंय ऑब्जेक्शन असा म्हणून खूपच वाईट दिसता असं ऐकून की ज्या लोकांक मेल्ले असा तो मेलो ताचो कांयच इन्फेक्शन जायना ताजे म्हणजे एकदा मरतकच ताजे तेजे सेल्स कांयच भायर येवं शकना ताका प्लास्टिकान गुठलायिल्लो असता तरी असताना आपल्या गांवांत ताका करूंक दिवप ना आनी दुसऱ्याच्या गांवांत करूंक सांग म्हणप इज नॉट एक्सेप्टेबल बिकॉज फाल्यां कशें हें दुयेंस कोणाकूय जावं शकता आनी तुमकांय स्वता जो आयज ऑब्जेक्शन घेता ताजी अशीच परिस्थिती जावंक शकता फाल्यां. सो तांणी सगळ्यांनी चिंतूंक जाय वा आमी वी आर गोईंग टू द सेम फेस ते सोशल डिस्टन्सींग पाळून कितें तें पाळून ती आनी एकदां तूं जळयलो की ती गेली न्ही. आनी धर्मा प्रमाणे सपोज मुस्लिमांक भितर जमनीन घालूंक जाय ते सुद्धा करपाची तांकां थंय दितात. आमी जो पेट्रोल आसा जो 50% आयिल्लो आसा फाटल्या वर्साच्या तुलनेन अंदूचो आतां जो सेल चालू आसा निदान गोंयांत तरी हो 50% आसा. म्हण पयलीं तांकां 100% जें कितें उत्पन्न मेळटालें सरकाराक बाय वे ऑफ GST वॅट आतां जे GST ना बाय वे ऑफ वॅट तें उत्पन्न तांकां आतां फक्त 50% मेळटा. म्हणजे तितलें उत्पन्न 50% देंवलें. जर तें वाडयतलो जायत ते जो पर्यंत लॉकडाऊन असा किंवा थोडो लॉकडाऊन असा जो पर्यंत बसी चालू जायना जो पर्यंत तुगेले हॉटेलां चालू जायना जो पर्यंत टुरिझम चालू जायना तो पर्यंत ते कन्झम्पशन हे कमी उरतलेच. ते पैसे भरून काढपा खातीर सरकार हे पैसे वाडयता आणि हो सामको सोपो मार्ग असा त्याच्या खातीर हे जाता. ही खरे म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीन चीड येऊ सारखी गोष्ट कित्याक इंटरनॅशनल प्रायसीस ह्या वेळेचे देविल्ले असा पण सरकाराक अपर्याय असा खंयच्यान तरी जे सोर्स ऑफ इन्कम किंवा सोर्स ऑफ रेव्हन्यू म्हणून जो असा पळय तो मिळवपाचा एक सोपो उपाय तो हो असा. थिएटर बंद पडली थिएटरा वयलो एंटरटेनमेंट टॅक्स केलो हॉटेलां बंद पडली हॉटेला वयलो GST ना टॅक्सी चलनात. सो ह्यो सगळ्यो गोष्टी जर पळयली जायत जाल्यार इकॉनॉमी ही हे सगळें चालू जाय म्हणसर जेन्ना जो पर्यंत जावचें ना
सरकार तसे जर असं झालं, एक सगळ्यांनी विनंती एकूच करून जाय की आता तुम्ही वाढेल ते बरे असा, पण ज्यांना या सगळ्या स्थिरस्थावर जातले त्यांना त्या किमती मशी देवच्यो, इतकी सगळ्यांना विनंती करची पडतली, अदरवाईज लोकांनी ऍक्सेप्ट करून जाय. आता तुम्ही ऍक्सेप्ट घेणार कसं कर मॅडम, ऍक्सेप्ट घेऊन ते काय आणवर पाहता खोय राहू तर जिल्हा माता पहिलं काय टाइम असं उतो माता ना तुम्ही काय पाहता ना कारण इथून माणसाला गव्हर्नमेंट हल्ला असून कसं पाहतं मनशे आम्ही ऍक्सेप्ट घेऊ पाहता नाही आपण काढू आमू हे सगळे आमच्या पैशा कुस्ताचे ना रे बाबा, आमच्या पैशाने आणि किती करपाचे आपण आपण घर आहे ग्रामीण ओके बाबा.